तर आता आपला सेटअप सगळा आहे, तो पटकन प्रिपेअर करतो आणि तुम्हाला भेटतो. नमस्कार मित्रांनो, मी रोहन दामगुडे स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन कोड्या करकरीत व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली व्हिडिओ ह्याच्या आधी स्टार्ट झाला आहे, आता दुपारचे 2:30 वाजले आहेत आणि हा व्हिडिओचा पुढचा पार्ट आहे. ह्याच्या आधी आम्ही गेलेलो मूवी बघायला, तर मूवीचा जो काय थोडासा पार्ट आहे तो आधी शूट केलेला, तेव्हा व्लॉग घ्यायचा काही हिशोबात नव्हतो. ॲक्च्युली मी सेटअप वगैरे सगळं घेऊन आलेलो, बट व्लॉग करायचा काय आयडिया नव्हती. आणि आपले भाऊ लोक भेटले तर बोललो ठीक आहे आता मोहल बनला, आणि बोललो आत्ता नाही तर कधी करणार. सो मी केला चालू व्हिडिओ बनवायला. तर ह्याआधी मूवीला जाऊन आलेलो, तर ते जे काय होतं ते जरा बघा, त्यानंतर मी मूवी झाल्यावर भेटतो तुम्हाला. फ्लॅशबॅक. आमचा मूवीला जायचा प्लॅनिंग आहे. आणि तुम्ही किती वाजता आलात? इथे आलं साडे दादरला. आता वाजले आहेत बघा 11:25 झाल्यात. आणि ॲज युजल आम्ही कोणाची वाट बघतोय, तर इथेशी वाट बघतोय. अजून काय आलेला नाही, 10 वाजता मला फोन करून गँग मधला सगळ्यात लेट वाला. संकेत तुला काय बोलायचं आहे? आता फोन केलाय आणि बोलतोय की दादरला आलाय, म्हणजे आता मी 10-15 मिनिटं झालेत फोन करून, अजूनपर्यंत तो काय आलेला नाही. नशीब तो यायच्या आधी आम्ही तिकीट वगैरे काढून झालेलो आहे. तर मूवीचा प्लॅन कसा काय झाला काय झालं ते करूया डिस्कस आपण. पहिलं रितेशी वाट बघूया, कारण वैतागलो आहे आणि माहोल पण आहे ना असा झाला आहे ना. एक मिनिट वरती तुम्हाला बॅक कॅमेराने व्हिडिओ घेऊन दाखवतो. पण पावसाचा माहोल झाला आहे फक्त. आता हा यायच्या आधी जर पाऊस आला ना तर भाई हा मार खाणार. मार खाणार म्हणजे भाई संडे आहे, कुणाला पण माहिती असतं की भाई हे लवकर निघायचं आहे. मेकअप लोक असतात. माझा तर मेगा ब्लॉक, माझा तर मेगा ब्लॉकमुळेच गेम झाला. टाईम दाखवलेला 10:55 आणि मेगा ब्लॉक चालू झाला कितीला, मी 10:30 गेलो स्टेशनवर, तर ट्रेन नव्हती. तो मेंबर तुला माहिती आहे ना, त्याला कॉल केले की काय करतो आत्ता उठले. मला पहिला कॉल करून बोलतो मी टॅक्सीत आहे, आता आल्यावर त्याचं स्वागत करेल. रस्त्यावरची हालत बघून तुम्हाला कळलं असेल पाऊस आलाय, पण अजून आपला लेट लती प्रिद्देश आला नाही. 2000 years later. लेट का होतो ते सांगा. आज जिंकले म्हणेल. तर फायनली आपला भाऊ आलेला आहे, आता फक्त मूवीला जायची वाट बघतोय. टाईम झाला की आतमध्ये जाऊ, आणि काळोख खूप येत असेल मे बी, कारण अंधारात तसा झालेला आहे. मौसम है मस्ताना, गर्लफ्रेंड नस्ताना. ओ मौसम है मस्ताना, गर्लफ्रेंड नस्ताना. हा सीजन असा चालू आहे ना की मध्येसून मध्येच पाऊस. आणि भाऊ लेट आल्यावरती भावाचे नखरे बघा काय आहेत. त्याला सोडा पेगी आणि जंजिरा पेगी. कशाला काय बोलणार आता, तुला माहिती होतं संकेत? आम्ही गाववाले, आम्ही गाववाले एकत्र सातारा पुणे सेम पोईंट. तर आता आम्ही निघालो मूवीकडे झाला, कारण जवळजवळ 12 वाजायला आले. पाटील तिकीट आहेत ना? तिकीट कोणाकडे? आतमध्ये तर ऑफकोर्स शूटिंग अलाउड नसते, सो मूवी बघून झाल्यावरच भेटतो. तेव्हा प्रॉपर सेटअप लावू व्लॉगचा आणि फर्दर काय असेल ते बघू. रिव्ह्यू काय रिव्ह्यू तर चांगला आहे, नेटवरती बघितलाच आहे. बाय द वे आम्ही अंबेराव मोहितेंचा जो पिक्चर आला आहे सेनापती अंबेराव, तो बघायला चाललो आहे. बऱ्याच वर्षानंतर मी मूवी बघायला. पण आपला एकच प्लॅन होता की भाई कुठला पण जायचं, पण मराठी सिनेमा बघायचा. हा हा मेन प्लॅन होता. बुलबुल आहे हा बघा. हा बुलबुल आहे. इंग्लिश स्कूलवाल्यांचा ना हात प्रॉब्लेम आहे. मंजुलिकावर ठेवून बघायचं होतं. मंजुलिकाला बघायचं होतं काय तुला? अशी बक्षोली चालूच राहणार आमची. तर मी तुम्हाला मूवी झाल्यावरच भेटतो, तेव्हा त्याच्याहून डेंजर असतो.
हावसाजी मोहिते कुठे आहेत? तर मूवी संपला आणि लगेच ब्लॉग सुरू न करण्याचं कारण म्हणजे यार स्पीचलेस होतो मूवीच्या नंतर. खरं ऑसम मूवी होता आणि यार जे काय सीन्स वगैरे ग्राफिक्स वगैरे यार आउटस्टँडिंग माइंड ब्लोईंग मूवी. ॲक्च्युली मी बऱ्याच वर्षानंतर थिएटरमध्ये जाऊन मूवी बघितला. तर आपण आपल्या मित्रांना विचारूया, रिव्ह्यू घेऊया. बाय द वे हा माझा मित्र निखिल पाटील, याला आम्ही सगळे पाटील बोलतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी ह्याला पाटीलच बोलले. तर भाऊ कसा वाटला मूवी? जो मूवी आहे ना पाय थाऱ्यावर ठेवून देत नाही ना तो भाई मूवी रिव्ह्यू एकदम वर. लिटरली मी असा विचार केलेला जसा ब्लॉग चालू केल्याच्या नंतर की बाहेर आल्यावरती जरा रिव्ह्यू घेईन दोन तीन लोकांचे, बट स्पीचलेस होतो आणि त्यामुळे काय घेतला नाही. पाय तिकडे बसून पाय थाऱ्यावरती राहत नव्हते तर आतमध्ये जाण्याची भाई पूर्ण हे होती. 3D पाहिजे होतं अरे थोडं 3D. तर एकंदरीत रिव्ह्यू द्यायचा झाला तर वाटेल एक नंबर. एक नंबर म्हणजे आउटस्टँडिंग. मी तर भाऊ आउटस्टँडिंग शब्द नाही. शब्द म्हणजे त्या ते जे होतं ना पिक्चर त्याला शब्दात हे गुंफणं एकदम कठीण आहे. पहिल्यांदा कॅमेरा समोर आला त्यामुळे बोलायला जरा त्याला त्याचा रिव्ह्यू देतो ना जिथे आहे ना तुला शब्द आठवायला लागले ना तिथं समजायचं की भाई विचार करून रिव्ह्यू देतो. आणि आता कसं शब्दात गुंफण्यातच भाई त्याला एकदा एवढं कठीण जात ना म्हणजे समजून जा की तो पिक्चर काय इम्पॅक्ट मारून गेला. संकेत आणि हा माझा दुसरा मित्र संकेत. तर जसा ब्लॉग पुढे जाईल तशी यांची डिटेलमध्ये ओळख करून देतो, बट हा संकेत आहे. संकेत भावा हात भरून आला आहे हा सगळं. कसा वाटला सांग? एक नंबर पिक्चर होता, प्रत्येकाने बघावा असा पिक्चर आहे. ऍक्च्युली थिएटरमध्ये येऊन बघा प्रत्येकाने, त्याच्यामध्ये येऊन बघावा. कारण जो साऊंड इफेक्ट असतो ना एवढा थ्रिलर आहे ना की मन असं हादरून जाते सगळं. आणि असे सीन्स आहेत ना, आता मूवीबद्दल मी काही जास्त सांगत नाही बट इमोशनल करून टाकतात. आणि आपला दुसरा भाऊ मागे फोनवर लागून आहे आणि याचा रोस्ट होणार आहे. पुन्हा याचा रोस्ट होणार आहे जसा मागाशी रोस्ट झाला तसा. तर आणि हा स्वतःहून चान्स देतो रोस्ट करण्याचा. आता इथं मागा तुम्ही 2 मिनिटं बोललं, 2 मिनिटं संपली नाहीत आणि तिकडे 5 मिनिटं बोललो, 5 मिनिटं यायला किती झाली? 5 मिनिटं म्हणजे भावासाठी कमीत कमी अर्धा पाऊन तास कमीत कमी. ते पण आपण जरा बोललो झुबा केसरी बोलो झुबा केसरी चालू आहे तोपर्यंत हळूहळू चालत जाऊया आपण पुढे. आणि आणि अशा तऱ्हेने सगळ्या भाऊंची इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेली आहे. ऑलमोस्ट कम्प्लीट झाली. एक ते कागद यायचं बाकी ज्याच्यावरती इंजिनियर लिहिलेलं असेल. तू जो स्ट्रगल होता ना स्ट्रगल ती रिअल लाईफ होती इंजिनिअरची. जो असाइनमेंट पासून स्ट्रगल सुरू झाला ना. तर आताच सांगतो तुम्हाला, नंतरचा टाईम नाही घेत. डिप्लोमाचा विषय निघाला तर पाटील माझा डिप्लोमाच्या कॉलेजमधला मित्र आहे. ॲक्च्युली हा पण ऑलरेडी ब्लॉगमध्ये आला असता कारण माझ्या डिप्लोमाच्या कॉलेजमध्ये जाऊन एक ब्लॉग बनवायच्या हिशोबात होतो मी, बट काही कारणांमुळे नाही आला. तुम्हाला माहिती आहे कॉलेज करणारा स्टुडंट आणि नाही जमत ॲट अ टाईम दोन, कारण आत्ता फ्री झालं थोडा. तर होप सो कमिट नाही करत आम्ही कसलीच रेग्युलर नाही रेग्युलर नाही होप सो पुढे लागली नाही. जेवढा जमेल तेवढं ट्राय करेल. कारण की आत्ता आमचं करिअरमध्ये धावायचं म्हणजे. आणि आपला देव माणूस कुठे गेला? देव माणूस देव माणसा ह्या साईडला या. तर हा आमचा देव माणूस संकेत राव माणूस तो वाला नाही. हा तो वाला सिरियल वाला देव माणूस नाही. ते नाही रे भावा तसा त्या पद्धतीने आम्ही ना बोलत. ऑनलाईन एक्झाममध्ये भावाने जेवढे न्युमरिकलसाठी मदत केली आहे ना, मी तर बोलेन कोणता टीचर पण करणार नाही एवढी मदत. झाली परीक्षा संपली भावा आता बोलू शकतो आपण. परीक्षा म्हणजे इंजिनिअरिंग संपली बट सर कोण बघत असाल तर सॉरी. आणि बघा सर लाईक सबस्क्राईब करूनच जा. शिवाजी पार्क चालून आम्ही ऑलमोस्ट अर्ध्या रस्त्यात पोहोचलो आणि भावाचा आत्ताशी फोन कॉल संपलाय. रितेश जरा दोन शब्द थोडासा टाईम मिळेल का आम्हाला? हो ना भेटेल ना. बोला कसा वाटला तुम्हाला मूवी? मूवी खरं बोलू तर खूप चांगला आहे. मी फर्स्ट बोलतात ना अशी मराठी मूवी बघितली आहे आणि खूप अमेझिंग आहे. तर जी फायटिंग आहे वगैरे फुल मोटिवेशन मजा आली बघून. आणि सीन्स पण खूप चांगले आहेत. डायलॉग्स मेन डायलॉग्स खूप आवडले आणि काही काही सीन्स आहेत इमोशन्स. सो ते तुम्ही पिक्चर बघा
आता मी डिस्क्लोज नाही करणार, बट आवडला, खूप पिक्चर आवडला. पण एवढा वेळ आम्ही एवढे बोलतोय चालतोय आणि तुला फोनवरती लागून राहायची काय गरज होती? मित्र वाट बघताय फोनवर. रोहन होता ते कोण? रोहन असू दे ना, तर मोहन असू दे, मी पण रोहनच आहे ना. रोहन भावा सॉरी, नाही तर रोहन तिकडून यायचा. हा डिसलाइक करेल, डिसलाइक गजब बेइज्जती है. कमेंट करेल तो रिपोर्ट करेल, रिपोर्ट ऑब्जेक्टिव कंटेंट. ऍक्च्युली सांगायचा विषय म्हणजे आता आपण जिथे चाललोय ना ती पार्टी आहे, आणि पार्टी अशीच अनप्लॅन होती, कारण ह्याचं काम होतं लॅमिंटनला, त्याला घ्यायचे होते हेडफोन्स. तर ते हेडफोन्स घ्यायच्या आधी आम्ही बोललो की आधी मूवी वगैरे सगळा प्लॅन करून टाकूया, कारण हेडफोन लॅमिंटन मार्केट सकाळचं चालू नाही होत आणि मेगा ब्लॉक असल्यामुळे हे लवकर आलेले. तर ठरलं आणि मग हेडफोनच्या नादात बोललो मी पार्टी देतो, बरोबर ना? कसली दे पण सांग. भावाचा झालाय पगार, तो बोलला की मी देतो पार्टी. तूच सांग ना भाई. मी यार मी नाही इंट्रोड्यूस. नाही नाही भाई, माझा पगार झालाय 2 महिन्यानंतर, 1 महिन्याचा झालाय. पण तो पण कसा, मी इंडियन ऑल मध्ये अप्रेंटिस कर. यांना अशी अपॉर्च्युनिटी देतात आम्हाला येत नाही ना भाई. तू अपॉर्च्युनिटी डावल, तो स्वतःच्या तोंडाने सांगतो तू अपॉर्च्युनिटी डावलली भावा. अरे तो डायरेक्ट युट्यूबचा चेक फाडणार आहे, डायरेक्ट युट्यूबचा चेक फाडणार आहे. तर आता आम्ही चाललो आहे हिंदुजाच्या बाजूला, पॉल चायनीज म्हणून एक फेमस आहे तिकडचा, तो एक बॉक्स मला तो खूप आवडलेला. तर मी आधी ट्राय करून झालं, फर्स्ट टाईम नाही खात आहे. तर बोललो ह्यांना देऊया. आमचा ॲक्च्युली प्लॅन होता अफजलला जायचा, बट ट्रेन बंद, तर बोललो ठीक आहे इकडे ट्राय करूया, बघूया आता रिव्ह्यू देऊया जमतोय की नाही. कारण ॲक्च्युली माहिती आहे फूड कसं आहे, त्यामुळे जवळसा मला पण इझी पडेल रिव्ह्यू द्यायला, आणि मग पुढे त्याचा फायदा होईल. सो जाऊया आता. तर आम्ही इकडची जी स्पेशालिटी आहे ती ट्राय करतोय, ती म्हणजे ऑल स्पेशल नॉनव्हेज बॉक्स. खाऊन वगैरे झालं आहे, ॲक्च्युली खरंच फूड मस्त होतं. कारण मी ऑलरेडी खाऊन झालेलो, त्याच्यामध्ये निखिलने पण खाल्लेलं आहे, आम्ही दोघांनी खाल्लेलं आहे, आणि रिद्धेश नवीन होता, संकेत नवीन होता. तर जेन्युअनली रिव्ह्यू दोघं देऊ शकतात. ॲक्च्युली हॉटेलमध्ये थोडं थोडं बोललेले आहेत, बट थोडा डीपली रिव्ह्यू पाहिजे असेल तर ते दोघंच जास्त चांगले सांगतील. तर त्याच्या आधी मी थोडासा शॉर्टमध्ये ओव्हरव्ह्यू देतो. तर मेन काय सीन आहे की त्या बॉक्समध्ये ना तुम्हाला सगळं मिक्समध्ये येतं. तुम्हाला नूडल्स मिळतात, राईस मिळतो, चिकन चिली मिळते, लॉलीपॉप मिळतात, आणि थोडंसं सूप मिळतं. म्हणजे ही कन्सेप्ट आहे ना मला आधीपासून पाहिजे होती, की असं सगळं जर आपल्याला खायला मिळालं तर किती भारी होईल. आणि ते ॲक्च्युली इथे मिळतं आहे. तर मी जेव्हा फर्स्ट टाईम खाल्लं तेव्हा खूप खुश झालेलो ते बघून. आणि रिझनेबल रेट आहे 270, म्हणजे ठीक आहे तुम्ही नॉर्मली जर ट्रिपल राईस खाल्ला तर तोच 160-170 जातो, आणि त्याच्यात परत लॉलीपॉप घेतला तर तो 200-200 असतो. मीन्स ओवरऑल कॉस्ट तुमची 400 जाते, बट 300 मला तर बेस्ट वाटलं. आता पाटील थोडक्यात रिव्ह्यू म्हणजे काय, इथं पोरांना वाटत होता केपचा जो ज्याची क्वांटिटी जास्त असते हा माणूस लागलेली, तर त्यांना वाटत होतं कमी पडेल. मी बोलेल मी 1.5 केपचा स्पॉन्सर करतो, 1.5 केपचा जाईल असं बोलत होता. हा मी बोलतो मी तेवढाच्या तेवढा स्पॉन्सर करतोय, पण इथं आला बॉक्सची जेव्हा यांनी क्वांटिटी बघितली तेव्हाच बोलले भाई नाही पॅक होणार, म्हणजे होऊन क्वांटिटी मस्त आहे, क्वांटिटी सोबत क्वालिटी पण मस्त आहे. फक्त ना एक प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे ना सगळे एकत्र मिळतं ना तर ते थंड होतं, आणि माझ्या मते चायनीज असा आयटम आहे ना की जो गरम गरम खाण्याची मजा आहे ना ती थंड खाण्यामध्ये नाही. तर हा एकच प्रॉब्लेम होतो, बाकी ओव्हरऑल क्वालिटी आहे. सीन असा वाटला बोल, क्वालिटी चांगली होती, क्वांटिटी खूप होती, मला झेपलं नाही एवढं. क्वांटिटी खूप होती म्हणजे बघा त्याचा जो बॉक्स होता ना, थोडा ह्यानी खाल्लाय, थोडा मी खाल्लाय, थोडा त्यानी पण खाल्लाय, कंबाईन मध्ये झालंय. रेटिंग द्यायची झाली तर 10 किती रेटिंग? 10 मी 10 नको 5 ठेवूया, 5 4 घेईल. तू रिद्धेश भाऊ, आता रिद्धेश तुझा, तू दरवेळेला रिव्ह्यू साठी मागे येतो. फूड 1 होता चायनीज, एकदम टेस्ट सटल होती. आता चायनीज
उद्या कळेल कसा लागला. हा जसा जसा मगाशी बोलत होता तर ह्याचा जी टेस्ट असते ते त्या दिवशी कळते, बट नेक्स्ट दिवशी जे सकाळी निघतं त्याच्यातून खरं कळतं की कसा होता चायनीज. बरोबर ना, म्हणजे नेक्स्ट दिवशी जर काय झालं नाही तर चायनीज दम नाही, असं लाल लाल व्हायला पाहिजे फुल. चायनीज दुसऱ्या दिवशी कळतो, दुसऱ्या दिवशी हिट होतो. तर हे लास्ट टाईम त्याला व्हिडिओचा आउटरो करायला दिला नव्हता तर तो राग आलेला. तुम्ही कोणी बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. भाऊ कोण आपणच आपली ॲडव्हर्टाईज. मग अशी आउटरो घेता घेता माझ्या फोनची स्टोरेज फुल झाली. तर हेच सांगत होतो की बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा कसा वाटला तुम्हाला, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कसली वाट बघताय? सबस्क्राईबचं लाल बटन जरा बरोबर नाही वाटत, कलर चेंज करा जरा, त्याचा ग्रे करा. ग्रे करा. सबस्क्राईब केल्यानंतर एक बेल आयकॉन असतो तो नक्की प्रेस करा. तो दुकान आहे ना, तो दुकान तिथे कवा बिर्याणी भेटते 10 रुपयाला.